मी वैशाली वैभवशाली आर्ट चैनल में तुझे स्वागत है। आज मी स्पेशली या वीडियो में तुझी माझी यूट्यूब चैनल शेयर करना है। मी यूट्यूब चैनल कभी ओपन के लिए माझे चैनल मॉनिटाइज कभी झाले आणि फर्स्ट पेमेंट मेन म्हणजे फर्स्ट पेमेंट किती दिवसांनी म्हटल्यापेक्षा किती वर्षांनी मला मिळाले याच्यावरती मी हा स्पेशली वीडियो बनवलेला आहे। हा वीडियो मी माझा संघर्ष सांगण्याकरिता नाही तर या व्हिडिओमुळे तुम्हाला मोटिवेट करण्याकरिता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडपर्यंत बघावा कारण की या व्हिडिओमुळे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे। जर तुम्ही निराश असाल, आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही, आपल्याला सबस्क्राइबर वाढत नाही, आपण निराश होतो, आपण व्हिडिओ बनवायला म्हणजे डेली व्हिडिओ बनवायला मागत नाही, पण जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आपण जर सतत प्रयत्न केले तर आपल्याला यश नक्कीच मिळेल। म्हणून हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज जर नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। चला तर सुरू करते माझी यूट्यूब चॅनल। सर्वात पहिले फर्स्ट पॉइंट एक की मी यूट्यूब चॅनल कधी ओपन केले, 19 नोव्हेंबर 2018 यूट्यूब चॅनल मी ओपन केले आणि हे चॅनल मला माझा भाचा आणि एक माझी जीवलग मैत्रीण आहे तिने मला सांगितलं की तुला जर एवढं छान ड्रॉइंग आहे तुझं तर तू यूट्यूब का नाही जॉईन करत। पण मला याबद्दल काही माहिती नव्हती। यूट्यूबवरून आपण पैसे कमावू शकतो या गोष्टीबद्दल माझा या गोष्टी माझा खरं तर विश्वासच नव्हता। तरी पण असं वाटलं मला की चला आपली मैत्रीण सांगते, आपला भाचा पण बोलतो, ट्राय करायला काय हरकत नाही आहे। म्हणून मग मी सुरुवात केली हे मस्करीमध्ये माझं चॅनल ओपन कर म्हणजे केला गेलेला आहे। मी आणि सर्वात पहिला व्हिडिओ जो होता तो माझा आहे गणपती ड्रॉईंग, कारण मी बाप्पाला खूप मानते आणि कुठल्याही कामाची सुरुवात ही आपल्या बाप्पानी करावी, श्री गणेशायला आणि बाप्पाला खरंच मी खूप मानते, त्याच्यामुळेच आज मी इथपर्यंत आहे आणि तुमचा सपोर्ट खुश आहे। मी या परिस्थितीत पण मी खूप खुश आहे। सर्वात पहिला हा व्हिडिओ मी गणपती हा व्हिडिओ ड्रॉईंग टाकला आहे। त्याच्यानंतर मी 6 महिने माझी गॅप गेलेली आहे, 1-2 व्हिडिओ माझे सर्वात स्टार्टिंगला गेले। 6 महिने मला माहितीच नव्हतं की आजच्या 6 महिने मला काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे माझे व्हिडिओज काही अपलोड केल्या गेले नाही आहेत। आणि नंतर जेव्हा मला कळलं की आपल्याला 12 महिन्यामध्ये आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कम्प्लीट करावा लागतो, माझा मुलगा अर्णव छोटा आहे, आता 5 वर्षाचा होईल तो, आणि जेव्हा मला कळलं तेव्हा वेळ होऊन गेला, पण तरी पण मी हार मानली नाही कारण मला तोपर्यंत माझा जो पिकॉक ड्रॉईंग आहे तोपर्यंत बऱ्यापैकी व्हायरल झालेला होता, त्यामुळे मला एक आनंद होता की चला आपले व्हिडिओज कोणतरी बघतंय, आपलं ड्रॉईंग कोणाला तरी आवडतंय। आणि मी ड्रॉईंग क्लास वगैरे घेते, सध्या लॉकडाऊनमुळे माझे क्लासेस बंद झाले, जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून माझे ड्रॉईंग क्लासेस बंद आहे, तरी आता जरा 14 वर्ष झाले मी माझे ड्रॉईंग क्लासेस मी घेत आहे, त्याच्यामुळे ड्रॉईंग शिकवायची मला आवड पहिल्यापासूनच आहे आणि माझी पॅशन आहे हे ड्रॉईंगच आहे। तो मला आवड सुरू होती आणि ज्या मैत्रिणी मला तुम्हाला मी ज्या मैत्रिणीबद्दल आता सांगितलं की ज्या मैत्रिणी मला सांगितलं की तुझं एवढं छान ड्रॉईंग आहे तर तू ओपन का करत नाही चॅनल, तर तिची जी मैत्रीण आहे आपल्या यूट्यूबवरती त्यांचं चॅनल रांगोळीचं स्वामी रंगसंस्कार, तर तिने मला त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला, म्हणजे अजून आम्ही भेटलो नाही आहे पण फोनवरती आमचं बोलणं होतं, तर ती तिच्याशी माझं बोलणं झाल्यानंतर तिने मला सांगितलं आहे आपल्या व्हिडिओजला व्ह्यू येऊ अथवा नाही येऊ आपल्या आपले डेली व्हिडिओज टाकत राहायचे, अपडेट्स देत राहायचे, कारण आपल्याला वॉच टाईम पण कम्प्लीट करायचा असतो आणि सबस्क्रायबर हळूहळू आपला चॅनल आपोआपच ग्रो होतो, कारण तोपर्यंत जेव्हा मी तिचं चॅनल बघायला सुरुवात केली माझ्या मैत्रिणी सांगितल्यानंतर की ती पण म्हणजे चॅनल ओपन केलं आहे, तिचं पण चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, ॲड्स यायला लागले होते तिच्या चॅनलवरती, तेव्हा तिच्याकडून माहिती पडलं तर खरंच असंही असतं की यूट्यूबवरती आपले चॅनल्स मॉनिटाईज होतं, आपल्या चॅनलला म्हणजे आपल्या व्हिडिओजला ॲड येतात, खरंच विश्वास बसत नव्हता, पण एक म्हणजे आतमध्ये एक आनंद होता की आपल्या ही व्हिडिओजला असं जर ॲड द्यायला सुरुवात झाली तर आपण आपली मेहनत सुरुवात म्हणजे करूया, ट्राय करायला काय हरकत आहे। तर म्हणून मी माझे व्हिडिओज टाकत नाही, पण तरी पण काय आता तुम्ही बघितलं छोटा मुलगा आहे आणि जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे मला डेली व्हिडिओज टाकायला नाही जमत होतं, पण मला जसं जमलं आहे तसं मी तसं व्हिडिओ टाकत नाही आता त्या आणि सर्वात स्टार्टिंगला तिने सांगितले व्हिडिओज आपले शेअर करायचे, मी व्हिडिओज शेअर करायचे फेसबुकला इंस्टाग्रामवरती असे व्हिडिओज वगैरे शेअर करायचे, नंतर मग
व्यूज थोडेफार यायचे, आपल्या जवळचे जे असतात ते व्यूज बघतात, व्यूज यायचे हॉस्टेलवर थोडं थोडं असे करत माझे दिवस चालले होते. पण नंतर नंतर जेव्हा मला कळलं की आपले जे असंच मी टेक्निकल गुरुजी जे आहे मोठे चॅनल आहे टेक्निकल आणि एक मनोज देवून हे चॅनल जे आहेत मोठे यांचं यांना मी नेहमी फॉलो करते आणि यूट्यूबच्या अपडेट्स असतात त्या त्याच्यावर मी फॉलो करते. आणि की आपण जर आपलं चॅनल ओपन केलं तर आपल्याला नुसतं आपल्या फील्डबद्दल नाही तर बाहेर यूट्यूबमधच्या पॉलिसीज काय याबद्दल पण आपल्याला माहिती घेत राहावं लागतं म्हणजे काय होत आपण कुठं अडकायला नको. कारण की बरेचसे रूल्स आहेत यूट्यूबचे ते आपल्याला फॉलो करावे लागतात आणि यूट्यूबला सर्व माहिती पडते, आपले व्ह्यूज कुठून येतात, व्हॉट्सअपवरून येतात, आपण शेअर करतो हे सुद्धा आपण यूट्यूबला माहिती पडतो. त्याच्यामुळे आता 5-6 महिने झाले, 6 महिन्याच्या वरती होत असेल मी माझा एकही व्हिडिओ कधीच शेअर केला नाही, कुणाला व्हॉट्सअपवरती नाही ना फेसबुक कुठेच नाही, फक्त काय एक फोटो अपलोड करते आणि तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे हे त्याच्याखाली मेन्शन करते. कारण त्याच्यामुळे काय होतं आपण शेअर करतो पण आपले जे जवळचे असतात ते आपले स्टार्टिंगला आपले व्हिडिओज बघतात पण नंतर काय होतं की ते आपले व्हिडिओज बघत नाही, तो ओपन करतात क्लिक होतो फक्त आपला CTR वाटतो बाकी काहीच होत नाही. अशा प्रकारे मी मग माझे व्हिडिओज शेअर करायला बंद केलेले आहे. आता जे व्ह्यूज आहेत ते आपोआप नॉर्मली मला प्रामाणिकपणे जे आहेत यूट्यूब सर्चमधून ते मला व्ह्यूज येत आहेत. व्ह्यूज एवढे काही जास्त माझ्या व्हिडिओजला नाही आहे तरी पण मी खुश आहे. आता दुसरा पॉईंट, माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज केलं झालं. माझं यूट्यूब चॅनल झालं आहे 17 जुलै 2020 विचार करा किती वेळ महिन्यापेक्षा वर्ष 1.5 वर्ष मला गेलं आहे. मी जॉईन सर्वात पहिला व्हिडिओ मी डिसेंबर, जरी माझं चॅनल मी नोव्हेंबरमध्ये ओपन केलं होतं 2018 पण डिसेंबरमध्ये मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्याच्यानंतर 6 महिने माझी गॅपच गेली होती म्हणून ते मी 6 महिने पकडणारच नाही. तर माझ्या नॉर्मली मला 1 वर्ष माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला लागलेलं आहे आणि त्या दिवशी खूप खुश होते मी कारण माझा त्या दिवशी वाढदिवस होता. 18 जुलै माझा बर्थडे होता आणि मला बाप्पाने मला खूप मोठं गिफ्ट दिलं होतं त्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज होऊन. पण त्या खरंच असं वाटतं का हां यूट्यूब जे आपण ऐकतो ते खरं आहे. आपण आता याच्या मागे हटायचं आणि आपली सुरुवात अशी चालू ठेवायची, व्हिडिओज आपली डेली अपलोड्स करत राहायचे. पण कधीकधी काय होतं मला शक्य होत नाही छोटा मुलगा असल्यामुळे आणि काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आपले, काही फॅमिलीमध्ये आपलं काहीतरी चालू असतं त्याच्यामुळे कधीकधी होत नाही. म्हणून मी काय करते कधीकधी रेसिपीज पण अपलोड करते. त्यामुळे कधी असं वाटतं की नको आपल्या ड्रॉईंगचं चॅनल आपण रेसिपीज कशा अपलोड करतो पण मला होत नाही अपलोड करायला ड्रॉईंग वगैरे कधी. म्हणून काय करते मी जे काही घरात बनवत आहे तेच मी शूट करून अपलोड करून देते म्हणजे आपले गॅप जायला नको म्हणून. आणि एक म्हणजे काय मी यूट्यूबवरूनच शिकलेलं आहे, त्याच्यावरती सर्च करतो मला काय कुठं जर माझं काम अडलं आहे, जर मला आता मॉनिटाईज होतानी पण जे मॉनिटाईज आपल्या मॉनिटायझेशनचे अपील करायचं असेल त्याचा पण फॉर्म मी सगळं यूट्यूबवरती बघून केलेलं आहे. आणि जे कुठे जिथे कुठे माझं काम अडलं आहे ते मला जमत नाही ते मी यूट्यूबवर सर्च करते आणि त्याप्रमाणे मी फॉलो करते. आणि याकरिता बर्थडेच्या दिवशी माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यामुळे खूप खुश होती. आणि विशेष म्हणजे मला सबस्क्रायबर गेन करायला खूप वेळ लागला, वाटल्यास माझा जो वॉच टाईम होता तो 5000 तास क्रॉसिंग झालेले होते. पण त्यात पण एक खूप आनंद होता की अरे चला आपले व्हिडिओ सबस्क्राईब नाही करत आहे कोणीतरी, आज नव्हते आपल्या चॅनल सबस्क्राईब करतीलच, जर आपलं कॉन्टेंट आवडेल तर तो आपल्याला आज नव्हता आपल्याला सबस्क्राईब करेल, पण आपल्या आवडीनं कोणीतरी बघता यात एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे मी व्हिडिओज डेली अपलोड करते. माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज कमी आहे, काही काही व्हिडिओज बरेच अपलोड होऊन व्हायरल झालेले आहेत. मॅस्टिक हा व्हिडिओ माझा बऱ्यापैकी व्हायरल झालेला, त्याच्यावरती 1 लाख व्ह्यूज क्रॉसिंग झालेले आहेत. मॅस्टिक पिकॉक ड्रॉईंग फ्लॉवर पॉट ड्रॉईंग आहे, इझिली ड्रॉईंग करता येईल आपल्याला तसं फ्लॉवर पॉट डेकोरेटिव्ह आला. मला डिझाईनमध्ये भरपूर आवड आहे पण मला काय होते मोठे व्हिडिओ सध्या बनवायला जमत नाही. एडिटिंग वगैरे मला स्टार्टिंगला काहीही माहिती नव्हतं, यूट्यूबवरून सगळं काही शिकत गेलेले आहे आणि अजून बरंचसं काही शिकायचं आहे. तुम्हाला चांगलं कॉन्टेंट देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल, शिकते आहे अजून शिकायची इच्छा आहे आणि यापुढे शिकतच राहायचं आहे मला यूट्यूबवरून. आता फर्स्ट पेमेंट कधी आलं आहे माझं याच्यावरती बोलूया. माझं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे आता ऑक्टोंबरमध्ये, 31 ऑक्टोंबरला मला रात्री 9:15 मेल आलेला गुगलकडून की तुमचं पेमेंट पाठवलेलं आहे म्हणून. त्यानंतर खूप खुश होते मी, गुरुवार दिवस होता त्या दिवशी अशी खूप खुश होते. नंतर मला असं वाटलं की बँकेतून मॅसेज येईल, 5-7 दिवस मी वाट बघितली, 8 दिवस होऊन गेले तरी मला काहीही बँकेचा मेसेज आलेला नाही की तुमचे पेमेंट आलेलं आहे. मग
तोपर्यंत मला मग असं वाटत होतं की मेन तर आला आपल्या पण पेमेंट जमा झालं नाही बँकेत, म्हणजे खरंच काय काय नाही. नंतर मग मी बँकेत जाऊन बघितलेलं, बँकेत गेल्यानंतर तिथे जेव्हा इन्क्वायरी केली तर तेव्हा ते बोलले की तुमचं पेमेंट 26 तारखेला जमा झालेलं आहे. तेव्हा पण मी खूप खुश होती. अरे हां, जसं आपण ऐकतो यूट्यूबचं की यूट्यूब आहे, यूट्यूबवरती आपण पैसे कमावू शकतो, तर त्यावर विश्वास बसायला माझा खूप विश्वास बसलेला होता. आणि आता मला हे सोडायचं नाही आहे यूट्यूब करिअर म्हणून तर नाही, कारण मी नुसतं यूट्यूब नाही तर बाकी बरेचसे काही बिझनेस आहे माझे सुरू असतात माझं काही ना काही, त्याच्यामुळे सध्या तरी मी पूर्ण करिअर म्हणून यूट्यूबवरती नाही आहे. पण जर तुमचा सपोर्ट मिळाला, तुमची साथ मिळाली, तर नक्कीच मी पूर्ण करिअर म्हणून हाती घेईन यूट्यूब. आणि आज सध्या मला जे काही सबस्क्रायबर आहेत माझे त्याच्यामध्ये पण खूप खुश आहे. मला काही एकदम लगेच प्रगती करायची नाही आहे, कासवाच्या गतीकीनं गतीने का होईना, पण मला सुरू ठेवायचं आहे. तुमची साथ असू द्या, तुमचा सपोर्ट असू द्या, कारण तुमच्या सपोर्टमुळे कोणाचं तरी करिअर घडू शकतो. जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, जर माझ्या प्लीज माझा तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला व्हिजिट द्या, माझे व्हिडिओज बघा. जर तुम्हाला प्रामाणिकपणे माझं जर कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये माझी व्हिडिओ शेअर करा. आणि हा एक मुद्दा अजून मानण्यासाठी, बरेच जण फेस रील, फर्स्ट फेस रील करताना मला खूप म्हणजे टेन्शन आलं, कारण की सर्वात पहिल्यांदा मी येते सोशल मीडिया, साधारण मीडियम फॅमिलीमध्ये बिलॉंग करते मी, असं काही एकदम हाय फाय फॅमिलीमध्ये बिलॉंग करत नाही. माझी हिंमत होत नव्हती, पण जोपर्यंत आपण फेस रील सर्वांच्या समोर येत नाही, कारण आपण यूट्यूबवरती सर्च केलं की आपण जसं आपण यूट्यूबवरती आपले व्हिडिओज करतो तर तुमची चेहऱ्याने पण आपल्या यूट्यूबवरती ओळख होते, जेणेकरून पुढे मागे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आला तर त्यावेळी आपल्याला आपण काहीतरी करू शकतो, आपल्या चेहऱ्याने पण ओळख होऊ द्यायची. त्याच्यामुळे बघूया आता सुरुवात कशी, तर फेस रील काही जर चुकलं असेल तर प्लीज सांभाळून घ्या, माफ करा. आणि कॉमेंटद्वारे तुम्ही मला सांगू शकता की माझं कुठे चुकलं. या व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जर तुमचं चॅनल असेल तर प्लीज हार मानू नका, सतत तुमचे व्हिडिओज डेली टाकत राहा, यश नक्कीच कधी ना कधी मिळेल. मी पण कधीच माझ्या व्हिडिओजबद्दल विचार करत नाही, जर मी हा विचार करत आले असते तर माझं फर्स्ट पेमेंट मी आज घेऊ शकले नसते. असेच आपल्याला घ्यायचे आहे, आता सेकंड पेमेंटची वाट आहे राहणार, पण त्यापेक्षा पण महत्त्वाचं एकच आपलं चॅनल कसं ग्रो करतं, मी तुम्हाला काय देऊ शकते, मी माझे कॉन्टेंट कसे सुधारू शकते यावर तुम्ही भर देणार. आणि लवकरच मी माझं फर्स्ट पेमेंट यूट्यूबसाठीच कसं उपयोगात आणलं याच्यावरती नवीन व्हिडिओ तुमच्याकरता घेऊन येईल. आता एक शेवटचा पॉईंट आहे, माझं पेमेंट किती आले म्हटल्यापेक्षा, कारण की आपण यूट्यूबची पॉलिसी आपण डायरेक्टली आपण पेमेंट किती मिळालं हे सांगू शकत नाही, पण मी सांगते की 8 ते 9 हजार या दरम्यान माझं पेमेंट निघालेलं आहे. 100च्यावरती डॉलर थोडे झाले, जास्त झालेले होते, त्याच्यामुळे मी 8 ते 9च्यामध्ये माझं पेमेंट आलेलं आहे आणि मी खूप खुश आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते, कारण या व्हिडिओमुळे तुम्हाला एक नक्कीच नवीन काहीतरी मोटिवेट होऊन तुम्ही तुमचे व्हिडिओज इथपर्यंत पोहोचायला नक्कीच मला काही ना काहीतरी संघर्ष करावा लागला असेल हे तुम्हालाही माहिती आहे. एक स्त्री जेव्हा आपण सतत 5-7 तास दिवसातून 5-7 तास जर आपल्या हातात मोबाईल असेल तर काय होऊ शकतं हे तुम्हाला पण कळते. तरी पण मी हार मानलेली नाही आहे, कारण मी चांगलं काम करते, वाईट काहीच करत नाही आहे याची मला खात्री आहे, त्याच्यामुळे माझं काम मी नक्कीच मी बंद करणार. तुमचा जर असाच सपोर्ट राहिला मला तर लवकरच आपण 10,000 सबस्क्रायबर गेन करूया. प्लीज सपोर्ट करा आणि शेअर माझे व्हिडिओज शेअर करा, आणि कॉमेंटद्वारे मला माझ्या व्हिडिओजमधल्या काहीतरी चुका असेल तर ते नक्की मला सांगा, नक्कीच तुम्हाला कॉन्टेंट चांगला देण्याचा प्रयत्न करेन. आणि हां, एक सर्वात म्हणजे मुद्द्याचं सांगायचं म्हटलं तर माझ्या मिस्टरांनी याच्यामध्ये पण मला साथ दिली, डायरेक्टली साथ तरी दिली असेल तर इनडायरेक्टली ते माझ्यासोबतच होते, कारण त्यांनी कधीच मला ह्याच्या हे तू करू नको असं कधीच म्हटलं नाही, तू यूट्यूब जॉईन करू नको, तू व्हिडिओ बनवू नको हे त्यांनी मला कधीच म्हटलं नाही. कधी कधी असं होतं की माझा व्हिडिओ बनवणं होत नाही दिवसा, म्हणून रात्री मी माझ्या छोटा मुलगा त्याला सोपून 2:30 रात्री 2:30 उठून मी लाईट चालू करून घेऊन म्हटलं मी तो ड्रॉईंग करते. तर मिस्टरांनी असं कधीच म्हटलं नाही मला की म्हणजे तू लाईट लावल्यामुळे माझी झोप खराब होती किंवा तू हे व्हिडिओ बनवत तू कसं काय काय आहे त्याच्यात काय मिळतं आहे का, असं कधीच नाही. तुला आवड आहे तू कर,
मला नाही येत मी ठीक आहे, त्यांना ड्रॉईंगबद्दल काही माहिती नाही, ते ड्रॉईंग सोडून ड्रॉईंग फील्ड त्यांचं नाहीच आहे. पण ते बोले तुला आवडतात ना, तू कर, तुला आवड ठीक आहे, तू करू शकते. त्याच्यामुळे ते स्वातंत्र्य त्याने मला दिलं आहे, त्याच्यामुळेच मी असं इथपर्यंत पोहोचू शकले. सर्वात मी त्यांना खरंच मनापासून थँक यू, त्यांनी मला इथपर्यंत पोहोचण्याकरता इनडायरेक्टली का होईल मदत केलेली आहे. थँक्यू. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट आणि प्लीज फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये व्हिडिओज शेअर करा. थँक्यू. बाय बाय.